उन पहुंचते हैं अपन। दीपक सर, दीपक सर 2 मिनट। सहकार महर्षी चषकासाठी 1,21,000 रुपयांचं प्राइज या ठिकाणी ठेवलं गेलंय। आकर्षक अशी ट्रॉफी दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका सौभाग्यवती अनुराधाताई नागवडे यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय वसंतराव वाळुंज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। आपलं सहर्ष असं स्वागत। ठेकेदार 11 संघाचे अतिरिक्त प्लेयर नंतर आपण जाऊन पोहोचतोय। पुन्हा एकदा मुख्य समालोचक विजय केदार सर। थँक्यू। तर आपण जाऊया मॅचच्या दिशेनं। एका बाजूला आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर 11 संघाने त्यांना फाईट करेल या मॅचमध्ये। रायबाई 11 पहिलाच बॉल आपण पाहूया हवेत आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं होईल पतन। पहिला आदरा आपण पाहतोय जे मात्र शॉर्ट पिच बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न शून्यावरती बाद होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। अभि तो आता शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळतो आहे। गोलंदाजीतून पहिलं यश आलं आणि जिथे गोलंदाजाला पहिलं यश मिळते त्यावेळेस टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहतो तिथून पुढे तो गोलंदाज फार मोठं वर्चस्व या संपूर्ण मॅचमध्ये गाजवत असतो। कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं, कित्येक सामन्यांमध्ये पाहिलं, इथे देखील तेच चित्र आहे आणि इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पवेलियन एंडकडून। एकनाथ शिंदे जो आता मैदानावरती दाखल होईल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुलदीप जे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात। याचबरोबर हा चेंडू आपण पाहूया जो मात्र बॅटच्या पट्ट्यात येणार नाहीये पण तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न चालवला। यष्ट्याच्या भागात थोडीशी खराब कामगिरी आणि धाव पालकावरती पहिली धाव जी मात्र बाईच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळते। स्कोरबोर्ड होती पहिली धाव आली एका बाजूनं क्षेत्ररक्षण करणार संघ आपण पाहू शकताय। त्यांना रायबाई 11 हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतो आहे। दुसऱ्या बाजूनं कॉन्ट्रॅक्टर 11 हा संघ याचबरोबर बॅकफुटला सरकून चेंडू पंच करण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती एक धाव येईल आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता धावपलकावरती भर पडेल। त्यात 2 धावा त्या मात्र स्कोरबोर्डवरती झाल्यात। 1-2 धावा ते दाब सावरणं देखील गरजेचं। एकनाथ आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। कुलदीप गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी शरद जो मात्र करत असताना पाहायला मिळतो आहे। शरदच्या माध्यमातून आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी राहिली। तर दुसऱ्या बाजूनं याचबरोबर प्रॉपर टायमिंग नाहीये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा चेंडू खाली आणि इथे होईल दुसऱ्या विकेटचं पतन। इलेव्हन संघाला बसलेला हा धक्का क्रमांक दुसरा बाद होणारा फलंदाजी ते आपण पाहू शकताय। आता एकनाथ शिंदे जो मात्र तंबूच्या रस्त्यानं माघारी परतताना पाहायला मिळतो आहे। तितकंसं काही करू शकलेलं नाहीये एकनाथ शिंदे। मला वाटतं वैयक्तिक शून्यावरती जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो आहे। सर्व LED स्क्रीन आहेत त्या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला मात्र समर्थ फोटोग्राफी यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आपण ज्या LED स्क्रीन पाहतो मेगा स्क्रीन त्यांच्या माध्यमातून ते मात्र एकनाथ शिंदे इथे बाद होत असताना पाहायला मिळतात।
याच बरोबर बॅकफुटला सरकून चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, दबदबा कायम राहिला टीम रायबाई इलेव्हन होपाळी या संघाचा. परत एकदा एक सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. एकाच धावसंख्येच्या मध्ये तिनं संघाची धावसंख्या, स्कोरबोर्ड वरती रन झालेत आता 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अपलकवरती 3 धावा, गोलंदाजच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज शरद यांच्या माध्यमातून तो अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना, याच बरोबर प्रॉपर टायमिंग मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर. धावा मिळतील या चेंडूवरती. अमोलच्या बॅट मधून चौकार. कुलदीपच्या रडार मध्ये बॉल सापडला आणि धापलकावरती आपण जाऊया. संघाची धावसंख्या धापलकावरती 7 या अंकावरती. पहिलं षटक मित्रांनो मैदानावरती संपलं. कुलदीप आणि अमोल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते कॉन्ट्रॅक्टर 11 या संघाच्या वतीनं. तर दुसऱ्या बाजूने संघ आपण पाहू शकताय त्यांना फाईट करत असताना रायबाई 11 होलवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर आता होलवाडी संघाच्या वतीनं चिडू द्यायचा आहे कुणाकडे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा येतील. धापलकावरती धावसंख्या 7 अशी आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता रायबाई 11 होलवाडी संघाच्या वतीनं. दीपक जो मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय, आजच्या रात्रीमध्ये हा दीपक कशा प्रकारची कामगिरी करेल. 5वी रात्र सहकार मर्षी चषकाची संपन्न होत असताना दीपक गोलंदाजी मार्क वरती, समोरच्या एंड कडून जो मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज आपण पाहू शकता. अमोल जो मात्र स्ट्रायकिंग एंडला उंच पुरा बॅटर, क्रिकेटसाठी असणारी जी मात्र शरीर येष्टी त्याच्याकडे भरपूर आहे. तो कशा प्रकारची कामगिरी करेल कॉन्ट्रॅक्टर 11 संघासाठी. उलटॉस बॉल आणि अमोलच्या बॅट मधून या वेळेस 30 यार्ड सर्कल फोडलं. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा चेंडू पोहोचतोय काऊ कॉर्नर सीमारेखेच्या पलीकडे. चौका. इलेव्हन टीम जाऊन पोहोचेल या चौकाराच्या मदतीने. आता स्कोरबोर्ड ते रन झालेत 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल स्ट्रायकिंग एंडला अतिशय चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. कुलदीप आणि अमोल ही जोडी महत्वाची आणि त्यांची दोघांची इनिंग महत्वाची. थोडीशी भागीदारी होईल का हे देखील आपल्याला पाहायचं. अमोलसाठी हा बॉल अकूट टप्प्याचा जो आहे हवे. क्षेत्ररक्षक खाली, टायमिंग प्रॉपर जुळलेलं नाहीये पण क्षेत्ररक्षकानं चूक केली आणि इथे हा जेल जो मात्र धरतीला दान केला. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. एक धाव आली एका धावसंख्येच्या मध्ये तिने संघाची धावसंख्या. स्कोरबोर्ड होती आता रन झालेत 12 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात झालेली नव्हती पण तिथून पुढे आता आपण पाहतोय 2 जरी विकेट गेल्या तरी संघर्ष अजूनही मैदानावरती चालू आहे. दोन्ही संघाची परिकष्ठा पणाला लागली. कुलदीप तो आता मैदानावरती पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडलाय कोणतं तयार. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणखीन एकदा टेक्निकली बॉलला पाठवलं डीप फाइन लेग सीमारेखेच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. धापलकावरती आपण जाऊया. टीमची धावसंख्या 16 आणि अक्षरशः उभा महाराष्ट्र ज्याने टेनिस क्रिकेटचा पिंजून काढला जयदेव पुंडे आणि त्यांचा बंधू कुलदीप पुंडे तो मैदानावरती पाहायला मिळतो. 16 रन झालेत स्कोरबोर्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मार्गस्थ असताना मैदानाच्या हातमध्ये. तर आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर 11 अर्थात ठेकेदार 11 हा संघ आपण पाहतोय 16 या अंकावरती जाऊन पोहोचला. तर रायबाई 11 होलवाडी या संघाला आता विचार करावा लागेल. मैदानावरती चेंडू पूर्वा बॉल बॉईजला देखील विनंती आहे. थँक्यू सर आहे पंचांकडे निश्चित रूपाने चेंडू आहे. धापलकावरती आपण जाऊया. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती रन झाले 16 16 धावा धापलकावरती. क्रिकेट आणि क्रिकेटचा दैदिप्यमान 16 या दरम्यान आपण पाहतो. सहकार मर्षी चषक आहे त्यांच्या अभिष्टचिंतन 16 निमित्त ही स्पर्धा जी मात्र ऑर्गनाईज केली अजित आदरणीय राजदादा नागवडे साहेब याचबरोबर इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय जो मात्र बॅटवरती येणारा नाहीये आणि पंचांचा इशारा देखील त्या प्रकारचा येतोय. व्हाईट बॉल त्यावरती आलेली एक सिंगल धाप म्हणजे आत्ताच्या धावात 2 बोनसच्या स्वरूपात स्कोरबोर्ड होती ॲड होतील. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते.
18 धावा धावपळकावरती गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा. याचबरोबर इथे टाकलेला बॉल आर आणखीन एकदा मोठा प्रहार, बॉल जाईल सीमारेखेच्या बाहेर, इथे येतोय सहकार मर्शी चषकाचा दमदार षटकार. काय फटका, प्रॉपर टाइमिंग जुळलं अमोलच्या बॅट मधून. अमोल छत्रपतींचा छाबा, या मिळतील सहा धावा आकाशाला गवसणी घालणारा चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचा सनसनीत षटकार. वरती आपण जाऊया टीमची धाव संख्या स्कोरबोर्ड होती, आता रन झाले 24. तर कुलदीप मैत्र वरती पाहायला मिळतो. उभा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आपण चर्चा करत होतो तो, तर आता दुसरं षटक. एका बाजून अमोलनं चांगली बॅटिंग केली, त्याला साथ देत असताना कुलदीप देखील 3 बॉलमध्ये 9 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. याच परिसरातला सितारा सुमात्र मैत्रच्या मध्ये आपण पाहतोय, खऱ्या तर या रात्रीमध्ये तो चमकताना पाहायला मिळतो. जबरदस्त कामगिरी ठेकेदार 11 आज संघ आपण पाहतोय. आता वर्चस्व गाजवतो रायबाई 11 होलवाडी संघाच्या वतीनं. हे षटक आपण पाहू शकताय, तिथे गोलंदाज आहेत दीपक आणि दीपक वरती झालेलं आक्रमण. या स्पर्धेसाठी त्यांनी चतुर्थ पारितोषिक दिले, ते सन्माननीय किरण शेटकुरुमकर यांचं आगमन झाले. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या सहकार मोर्चाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा, त्यांना विनंती विचारपीठावर यावं. याचबरोबर आणखीन एकदा ओड कॅच सूर लगावला आणि याचबरोबर अमोलला चर्चा. कीपरची कामगिरी लाजवाब ठरली इथे. या प्रकारचं क्षेत्ररक्षण गरजेचंच असतं. एका बाजूनं अमोल हवी ठरत होता, त्याची इनिंग इथे संपली. संघाची धावसंख्या 10 फलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळते. चोवीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन आलेले फलंदाज इन होतील, जे आता स्ट्रायकिंग एंडला रवी शिंदे स्ट्रायकिंग एंडला, तो देखील प्रसिद्ध आहे डावखुऱ्या शैलीचा बॅटर. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय बॉलरचा यार. आजची रात्र कोण गाजवणार आहे देखील आपल्याला पाहायचंय. तर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 33,333 रुपये स्पॉन्सर्ड केलं ते आमचे आदरणीय किरण शेटकर कुरुमकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अक्षरशः या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. मला वाटतं त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आजची रात्र सहकार मर्शी चषकाचे नक्कीच आपण त्यांना समर्पित करतो. त्यांचा आज वाढदिवस आपल्या सर्वांच्या वतीनं. याचबरोबर बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. एक धावा आली आणि एका धावा संख्येच्या मदतीनं आता 24 धावा स्कोरबोर्ड होती. 25 धावा धावपळकावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंगची मात्र प्रदर्शित केली आहे. तर याचबरोबर आपण पाहतोय 2 षटकं देखील कम्प्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोरबोर्ड होती झाला आहे. ठेकेदार 11 संघाची धाव संख्या 10 फलकावरती आहे. ती आता 25 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेनिस क्रिकेटच्या आजची रात्र आजच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे इतिहास रचले गेले. इथे यष्टी रक्षकानं टिपलेला जो झेल होता तो मात्र आजच्या रात्रीमध्ये आकर्षक ठरला. मॅजिक बॉल मॅजिक मुवमेंट आपण मैदानावरती पाहिली मगाशीच मागच्या मॅचमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये. तर आजची रात्र देखील अतिशय चांगली जात असताना पाहायला मिळते आमच्या टेनिस बॉल क्रिकेट प्रेमींसाठी. टेनिस जगताची सर्वात मोठी स्पर्धा नगर जिल्ह्यातील एक अनोखा उपक्रम आमच्या श्रीगोंदा फॅक्टरीच्या या क्रीडांगणावरती जी मात्र संपन्न होत असताना तिसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होती आणि तिथे गोलंदाजी मार्गवरती ऋषी जो मात्र गोलंदाजी मार्गवरती रायबाई 11 होलवाडी संघाच्या वतीनं ऋषिकेश गोलंदाजी मार्गवरती येत असताना पाहायला मिळतोय. तो कशा प्रकारची कामगिरी करेल, या षटकामध्ये रोखलं जाईल का हे देखील आपल्याला पाहायचं. 3 विकेट गेल्या तरी देखील अतिशय चांगली बॅटिंग, कारण मैदानावरती आहे कुलदीप आणि आता स्ट्रायकिंग एंडला रवी शिंदे तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रवी शिंदेसाठी हा बॉल बॅकफुटला सरकून पंच केलाय थर्डमॅन आणि कव्हरला बीट करत सुसाट वेगानं चेंडू सीमारेखेचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अतिशय देखणा फटका सजवला. 2 धावेंसाठी त्या स्ट्रोकवरती क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवरती. तोपर्यंत 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं आता 27 धावा धापलकावरती. ठेकेदार 11 टीमची धावसंख्या त्यांना पाईट करते. रायबाई 11 होलवाडी ही टीम 2 संघ जे मात्र शिरकस करत असताना या मॅचमध्ये क्रीडारसिक देखील भरपूर आनंद घेत आहेत सहकार मर्शी चषकाचा. ओहो शॉर्ट पिच बॉल, पंचांचा इशारा देखील इथे बाकी राहील आणि मला वाटतं हा चेंडू
अजेंडा आपण पाहूया. मुख्य पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येणं गरजेचं. व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जास्त उंची, कारण जर आपण पाहिला तर थोडासा खराब चेंडू जास्त उंची टेकऑफ करत असताना पाहायला मिळाले. रिलीज करत असताना हा चेंडू निसटला असावा, पण बाउन्सर देखील पंचांनी कळवला. तर आता एक अतिरिक्त स्कोरबोर्डवरती धाव येत असताना रन झाले आहेत 28. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्गवरती पुन्हा एकदा आपण पाहूयात हा चेंडू. आणि याचबरोबर पंचांचा इशारा नो बॉल, परत एकदा ती चूक आपण करू शकत नाही. दुसरा पाऊस सर आणि याचबरोबर मुख्य पंच आहेत दीपक पिळगावकर सर, आणि त्यांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना पाहायला मिळतोय नो बॉलचा. आणखीन एक अतिरिक्त धाव येत असताना नेक्स्ट बॉलवरती संधी आहे फ्री हिट स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज रवी शिंदे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासाठी हा चेंडू वेगात बॅट फिरवली. बॉलचा आणि बॅटचा संबंध इथे कुठल्याही प्रकारचा नाहीये. अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि यष्ट्यांच्या मागे कीपरची कामगिरी देखील अतिशय चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोचली. उलटस बॉल त्याला खेळलं गेलं मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध. क्षेत्रक्षक येतील, क्षेत्रक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा पॅटर्न लगेचच उचलला. रवी शिंदे लगेचच फायदा उचलताना पाहायला मिळत आहे. दोन धावा कंप्लीट आणि दोन धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या 31 या अंकावरती. श्रीगोंदा परिसरातली सर्वात मोठी स्पर्धा या तालुक्याला अक्षरशः या स्पर्धेनं एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचं लक्ष वेधून घेणारी महाराष्ट्र टेनिस जगताची सर्वात मोठी स्पर्धा. जवळपास 90,000 लोकांनी ऑनलाईन ही स्पर्धा पाहिली. याचबरोबर देखणा स्ट्रोक येतोय मिड विकेटला, बीट करत बॉल जाईल वन बाउंस सीमारेखेच्या बाहेर. संख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. गोंटे यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज असेल. पहिला चौकार आलाय, आता पाहूया दुसरा चौकार येतोय का. शिंदे आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि ते थांबणारे नाहीयेत. पाठला करण्याचा प्रयत्न डावे इष्टीच्या बाहेरचा बॉल, पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल आहे, अवांतर अतिरिक्त अतिरिक्त एक धाव येत असताना संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती रन झालेत 36 धावा धापलकावरती. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकेदार 11 त्यांना फाईट करत असताना रायबाई 11 होलवाडी. याचबरोबर परत एकदा लॉंग ऑफला, क्षेत्रक्षक खाली, क्षेत्रक्षणानं केली चूक आणि बॉल वन बाउंस फरार. नशिबाचा चौकार. धावसंख्येचा आकार संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत. वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सचिन शेट कोंटे साहेबांच्या वतीनं त्यांची इच्छा होती पारितोषिक लावलं गेलं होतं. सलगच्या दोन चौकारांसाठी तब्बल पारितोषिक होतं 100 रुपयांचं आणि इथे सलग दोन चौकार आता खेळले गेले. रवी शिंदे त्याच्या बॅटमधून दोन चौकार आले आणि त्याच्यासाठी पुरस्कार देखील आहे 100 रुपयांचा. पलकावरती आपण जाऊया. संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. ठेकेदार 11 हा संघ आता दबदबा निर्माण करतोय. याचबरोबर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतो, चेंडू मारायचा होता. एका बाजूला पोहोचेल, एका बाजूला. सध्याच्या घडीला तर असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं की चेंडूनं कदाचित ते बॅटचा एज किंवा अंगाचा वेध देखील घेतला असावा. बॅटने एक धाव येत असताना पाहायला मिळते. तर एका धावसंख्येनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या झाली 41 धावा धापलकावरती. तीन षटकं कंप्लीट झाली. धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ठेकेदार 11 या संघाची धावसंख्या. लिंपनगावचे सामाजिक कार्यकर्ते जय जवान जय किसान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय किरण शेठ कुरुमकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना राजेंद्र दादा नागवडे मित्रमंडळ श्रीगोंदा तालुका, त्याचबरोबर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नव्या मॅचच्या दिशेनं 41 धावा धापलकावरती. तर आता निश्चित रूपाने आजचे बड्डे बॉय किरण शेठ कुरुमकर देखील या ठिकाणाहून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांना देखील भरपूर इव्हेंट्स आहेत आणि त्यासाठी ते इथून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील सहकार महर्षी चषकामध्ये आपली उपस्थिती लाभली, त्याबद्दल आपण सहर्ष असं स्वागत करतो. त्यांचाच अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुरस्कार आहे तब्बल 33,333 रुपयांचा चतुर्थ क्रमांकासाठी. सामाजिक कार्यकर्ते सामाजिकची बांधिलकी निश्चित रूपाने जपत असताना व्यावहारिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये देखील त्यांनी ठसा उमटवला असे आमचे किरण शेठ कुरुमकर जे मात्र इथे त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष अशा शुभेच्छा. नव्या मॅचच्या दिशेनं
संघाची धावा संख्या दहा पलकावरती, तीन ओव्हर कंप्लीट झाल्यात ठेकेदार इलेव्हन टीमची धावा संख्या 41 या धावा संख्येवरती पाहायला मिळते. त्यासाठी तीन विकेट जरूर गमावल्या, पण रवी शिंदे जो मात्र स्ट्रायकिंग एंडला, रायबाय इलेव्हन होलवाडी संघाच्या वतीनं चौथ्या षटकामध्ये गोलंदाज गोलंदाजीसाठी परत एकदा शरद जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय जो मात्र सुरेखरित्या खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, एक धाव इथे मिळवली, एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 42 या अंकावरती. 42 धावा धापलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे होईल हे देखील आपल्याला पाहायचं. चांगलं असं क्रिकेट आणि आजकाल मला वाटतं टेनिस क्रिकेटला आलेलं चांगलं असं ग्लॅमर इथे या स्पर्धेच्या माध्यमातून देखील घरबसल्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची सर्व टीम जी मात्र या ठिकाणी कार्यरत आहे अक्षरशः ते देखील फार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेत. याचबरोबर हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न इनर एज बॅटचा घेतला, तिथे एक धाव मिळवली आणि एका धाव संख्येच्या मदतीनं संघाची धाव संख्या दहा पलकावरती. आता रन झालेत 43 स्कोरबोर्डवरती. तर एका बाजूनं 9 बॉलमध्ये रवी शिंदे देखील चांगला स्ट्राईक रेट 166.67 स्ट्राईक रेट त्यांच्या बॅटमधून, 9 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवरती परत एकदा शरद. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय जो मात्र निर्धाव स्वरूपाचा. तर आकर्षक असे रंगीबेरंगी टी शर्ट आणि त्यावरती अक्षरशः प्रिंटिंगचं काम करणारे उदमले सर आणि उदमले ग्राफिक्सचे प्रोप्रायटर त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहायला मिळतं. विविध क्षेत्रातील कार्यकर्ते याचबरोबर आपण मैदानावरती पाहतोय एक निर्धाव चेंडू आलाय. उदमले सरांचा आपण सहकार मर्षी चषकामध्ये हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये सर आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं देखील या सहकार मर्षी चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. एक भव्य दिव्य नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं रंगीबेरंगी टी शर्ट आकर्षण वाढवणारी ही स्पर्धा. आणि याचबरोबर दांडी वाकवली, फलंदाज रवी शिंदेला पाठवलं माघारी, आणखीन एका विकेटचं पतन. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल, काय चेंडू होता रवी शिंदेनं तिथे लाईन मिस केली बॉलची आणि तो चेंडू सरळ यष्ट्यांचा वेद घेत असताना पाहायला मिळाला. ठेकेदार इलेव्हन या टीमला बसलेला हा धक्का क्रमांक चौथा. रायबाई इलेव्हन होलवाडी संघ जो मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतं. सहकार मर्षी चषकाची खासियत, आजची ही पाचवी रात्र जी मात्र गाजवत असताना सर्व तारे सितारे टेनिस जगताचे आणि या परिसरातले आज इथे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ओहो हो, बॅट उशिराने फिरली, बॉल थोडासा लवकर आला, वेग वाहतो वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. 50 वेगाचा कीपरच्या हातामध्ये शेवटचा बॉल निर्धाव येईल. 43 धावा धाव पलकावरती, 4 षटकांचा खेळ संपला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ठेकेदार इलेव्हन या संघाची धावा संख्या. शेवटचं षटक आपण पाहूयात त्याचं एकूणाकडं. पण सर्वजण नक्कीच या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा इथे अनुभवतोय. तर एका बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळतोय रायबाई इलेव्हन होलवाडी या संघाच्या वतीनं. आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण येणार हे देखील आपल्याला पाहायचंय. अतिशय चांगला सामना, रंगतदार मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं वन साईड मॅचेस देखील आपल्या कुणालाच आवडत नाही. सामना थोडासा आटतीचा असला तर क्रिकेट पाहण्याची मजाच वेगळी असते. थोडासा वेळ वाचवा, टाईम वाचवणं गरजेचं. मला वाटतं सर आपण 25 मिनिटाचा टाईम दिलेला आहे प्रत्येक संघाला एका इनिंगसाठी, थोडंसं वाचवणं गरजेचं. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं मैदानावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करायची याची दखल देखील आपण सर्व संघांनी घ्यायची आहे. आजची रात्र पाचवी रात्र आहे आणि पाचव्या रात्रीमध्ये आपण पाहतोय अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होत असताना आजची पाचवी रात्र आपण पाहतो. तर दहा पलकावरती आपण जाऊयात. संघाची धावसंख्या दहा पलकावरती पाहायला मिळतीया जे आपण इथे पाहू शकताय. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं देखील इथे मैदानावरती कम्प्लीट झाली. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहू शकताय, तो आता स्ट्राईकच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतो. कुलदीप 4 बॉलमध्ये 10 धावा, त्याला तितकेसे चेंडू वाट्याला आलेले नाही आहेत. अक्षरशः जयदेव पुंडे यांचे ते बंधू आहेत आणि जयदेव पुंडेंचे छोटे बंधू ते देखील त्याच प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. अक्षरशः जयदेव पुंडेंच्या पावलावरती पाऊल त्यांचं देखील उमटताना पाहायला मिळतं. ओ हो, प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये,
क्षेत्ररक्षक पुसतील खाली आणि याच बरोबर क्षेत्ररक्षकाने केली चूक. सोप्पा झेल जो मात्र मैदानावरती ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. नो बॉल कॅच देखील ड्रॉप आणि याच बरोबर थ्रो गोलंदाजी पंचांनी कळवली. सेकंड नो बॉल जर टाकला तर थ्रो गोलंदाजी केली तर निश्चित रूपाने सेकंड नो बॉलला गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बंद. गौतम गोलंदाजी मार्गवरती गौतम होले जो मात्र गोलंदाजी मार्गवरती समोर आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो कुलदीप स्ट्रायकिंग एंडला. कुलदीप कुंडे जो मात्र स्ट्रायकिंग एंडला. गौतम होले तयार आणि याच बरोबर इथे टाकलेला बॉल त्याला पाठवलं कुलदीपच्या बॅट मधून. आजची रात्र आहे कुलदीपची. आणखीन एक नो बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार. आता वाढेल धावसंख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत. बरोबर आपण पाहतो बाय बाय इलेव्हन ओलवाडी संघ थोडा अडचणीमध्ये होतो. ऑल इंडर जे आहेत आमचे सर्व खेळाडू जे बाहेर गेलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण आतमध्ये या. छत्रपतींचा स्वयंसेवक राजेंद्र दादा नागवडे यांचा षटकार. बॅरिकेडच्या बाहेर जाऊ नका. जो खेळाडू इन मध्ये आतमध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळतो क्षेत्ररक्षण करतो त्या खेळाडूंना मी सातत्यानं सूचना करत असतो ऑर्गनायझर कमिटीकडून की आपण बॅरिकेडच्या बाहेर जायचं नाही. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 51 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ठेकेदार इलेव्हन संघ आता वर्चस्व गाजवत असताना दबदबा निर्माण करतोय. तर एका बाजूनं 6 बॉलमध्ये 16 धावांची खेळी. नाव आहे कुलदीप पुंडे. याच बरोबर कुलदीप साठी आणखीन एकदा तो सोडणारा नाहीये. फुल टॉस पंचांचा इशारा. पलकावरती धावसंख्या जी आपण पाहतोय 5वं षटक. अजून या षटकातला एकही चेंडू झालेला नाहीये. म्हणजे प्रत्येक 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3ही चेंडू खराब आहेत. पहिला एक चेंडू थ्रो गोलंदाजी त्यानंतर देखील पिक फेकलेला चेंडू तर रिप्लेस गोलंदाज. या षटकासाठी फार मोठी परिकष्ट होत असताना गोलंदाज तयार. सबरप जो मात्र गोलंदाजी मार्गवरती हळूहळू मान माऊली शेट कुरुमकर यांच्या वतीनं इथं जर षटकार खेळला. व्हाईट बॉल आहे. थँक्यू. षटकार जर खेळला बॅटरनं कुलदीप तर त्याच्यासाठी पारितोषिक येतं 100 रुपयांचं. थँक्यू. सभ्या मॅचच्या दिशेनं गोलंदाज तयार आणि याच बरोबर फुल टॉस होता पण त्याला इथे पाठवलं. मिड विकेट मध्ये निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतोय. एक धावाली दुसरीचा प्रयत्न चालवला आणि इथे आपण पाहतोय पंचांकडे अपील देखील होत असताना पाहायला मिळते. दोन धावा मला वाटतं असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं की दोन धावा मैदानावरती आरामात कम्प्लीट झाल्यात आणि दोन धावसंख्येच्या मध्ये तिनं स्कोरबोर्ड त्यात रन झालेत 59 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती. अकूट टप्प्याचा बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि याच बरोबर झेल टिपलाय. फलंदाज होईल कुलदीप इथे बाद. स्वरूपामध्ये स्वीकारले जातील. पैसे जमा केल्याशिवाय कोणाचंही पारितोषिक पुकारलं जाणार नाही याची सर्व बक्षीस दात्यांनी नोंद घ्यायची आहे. पारितोषिक आधी जमा करावे लागेल तरच पारितोषिक पुकारलं जाईल याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. पाच पाच संघाची धावसंख्या 59 धावा. ते दीप्यमान क्रिकेटचा सोहळा अक्षरशः सर्वांना हवा असं वाटणारा खेळ म्हणजे क्रिकेट.
तसं जर विचार केला तर मला वाटतं विनायक पाश्चात्य देशांचा हा खेळ प्रॉपर इंग्लंडनं क्रिकेटचा शोध लावला, तिथून पुढे क्रिकेटची गंगा भारतापर्यंत येऊन पोचली आणि भारतामध्ये अक्षरशः जगभरामध्ये सर्वात जास्त क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक, प्रेम करणारे खेळाडू या फक्त भारतामध्येच आणि विशेषतः महाराष्ट्र, श्रीगोंदा याशा अनेक तालुक्यांमध्ये, नगर असेल, पुणे असेल, आणि याचबरोबर परत एकदा आजच्या रात्री दुसरी मॅजिक मुमेंट, आणि याचबरोबर एक धावाली दुसरीचा प्रयत्न चालवला आणि इथे धावा येतील दोन. पन्नी मुमेंट आजच्या रात्रीमध्ये भरपूर पाहायला मिळत आहेत. षटकारासाठी माऊली शेठ कुरुमकर यांच्याकडून 200 रुपयांचा प्राईज असेल. धन्यवाद. प्रदीप तो मात्र स्ट्रायकिंग एंडला, जयदीपचा भाऊ आता प्रदीप तो मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. याचबरोबर निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत आणि या इथे आपण पाहतोय परत एकदा. तर आता तीन धावा येतील, तीन धावा संख्येच्या मध्ये त्यांना संघाची धावा संख्या धावपलकावरती. दरम्यानच्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते सन्माननीय कृष्णा दीपक शेठ नागवडे यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय आपण विजय सरांसोबत. धापलकावरती आपण जाऊया, 64 धावा धापलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. परत एकदा याचबरोबर इथे सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला विकेटचं पतन. सौरभ तो मात्र गोलंदाजी मार्ग वरती. सौरभ ने टाकलेला बॉल लेट बॅट फिरवली गेली, धावाची संधी आणि इथे कीपर आणि बॅट्समन मध्ये थोडीशी रेस पाहायला मिळाली पण इथे फलंदाज होईल बाद. पाच षटकांमध्ये 65 धावा विजयासाठी आवश्यक असतील रायबा 11 होलवाडी संघाला. तर एका बाजूने बॅटिंग आपण पाहिली कॉन्ट्रॅक्टर 11 टीमची, तिथे चांगली बॅटिंग झाली, टॉस या ठिकाणी देखील संपन्न होणं गरजेचं. एक जीव क्रिकेट क्लब श्रीगोंदा आणि एन्जॉय क्रिकेट क्लब काष्टी दोन्ही संघाच्या नायकांनी स्टेजवरती यायचंय. या सामन्याची नाणेफेक तालुक्याचे युवा नेते कृष्णा शेठ नागवडे यांच्या शुभा हस्ते होईल. दोन्ही संघाच्या संघनायकाला मी स्टेजवरती आमंत्रित करतोय. एकजीव क्रिकेट क्लब श्रीगोंदा विरुद्ध एन्जॉय क्रिकेट क्लब काष्टी. त्याला ताबडतोब नाणेफेकीवर संपन्न होणं देखील गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून संचालक मंडळ व सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,21,000 रुपयांचं, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं गेलं 77,777 रुपयांचं. ते मात्र सौभाग्यवती शुभांगिता आहे मनोहर पोटे
नगराध्यक्ष आहेत श्रीगोंदा नगर परिषदेच्या त्यांच्या माध्यमातून तर खऱ्या अर्थाने सहकार मर्षी चषकामध्ये पारितोषिक आहे तिसऱ्या क्रमांकाचं 55,555 रुपये बाबा साधू बोस व्हाईस चेअरमन श्रीगोंदा फॅक्टरीचे त्यांच्या माध्यमातून तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक किरण शेठ कुरुमकर सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे परिषद शेठ कोरे नगरसेवक श्रीगोंदा यांच्या माध्यमातून 33,333 रुपयांचं मॅन ऑफ द सिरीज देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे. ही मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षकाचं रेफ्रिजरेटर जे व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक आहेत आदरणीय रमाकांत नाईक साहेब कार्यकारी संचालक साहेबांच्या वतीनं अतिशय आकर्षकाचं रेफ्रिजरेटर बेस्ट बॅट्समनसाठी LED टीव्ही देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कृत केली गेली. माझे संचालक आहेत सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडचे आदरणीय सचिनराव कदम साहेबांच्या वतीनं बेस्ट बॉलरसाठी देखील LED टीव्ही श्रीगोंदा फॅक्टरीचे संचालक शरदराव जगताप साहेबांच्या वतीनं उत्कृष्ट क्षेत्रक्षासाठी कूलर आणि ते मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रदर्शित केलं गेलं. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नागवडे साहेबांच्या वतीनं यष्टीरक्षकासाठी देखील उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे आणि ते संपूर्ण या स्पर्धेमध्ये मात्र पुरस्कृत केलं गेलं आहे. आदरणीय पोपटराव रामराव पोपटराव माचाले साहेबांच्या वतीनं इनाम गाव यांच्या वतीनं संपूर्ण टी शर्ट सौजन्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये SS टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष शेठ नागवडे साहेब आमची सर्व व्यवस्थापन कमिटी असते ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तुमच्या आमच्या भेटीला आला ते आमची सर्व व्यवस्थापन कमिटी त्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज बाबा नागवडे युवा नेते युवा कार्यकर्ते त्याच्याच बस समयत कार्यकारी संचालक सहकार महर्षी शिवाजीदादा नागवडे सहकारी साखर कारखाना रमाकांत नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बंडूतात्या जगताप संचालक त्याचप्रमाणे विठ्ठलराव जंगले साहेब ते देखील संचालक आहेत प्रमोद शेठ शिंदे हॉटेल राजवर्धन मधुकर शेठ काळणे साहेब स्वामी समर्थ भैरनाथ कृषी सेवा केंद्र त्याचप्रमाणे संपतराव कुलांगे साहेब यांच्या माध्यमातून सिव्हिल इंजिनियर म्हणजे आमची सर्व सलामीच्या पर्यंतच माहितीवरती ताबडतोब पोहोचायचं आहे. तर अक्षरशः आमची सर्व आयोजक कमिटी त्यामध्ये विशेषतः मी नामोल्लेख करेन आमचे संजय दी दिगे साहेब सतीश शेठ जांभळे साहेब असतील बाळासाहेब लगर साहेब असतील त्याचप्रमाणे किरण मोरे असतील अमोल काळणे असतील तेजस जाधव प्रदीप शेठ जंगले जयदीप शेठ उंडे आणि त्याचप्रमाणे अजित शेठ नागवडे हे सर्वच आमच्या आयोजक मंडळी आणि या सर्वांचा नामोल्लेख देखील होणं गरजेचं कारण यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली संपूर्ण स्पर्धा. हॅलो रावसाहेब साठे नाना राष्ट्रीय करंडक कमिटीचे अध्यक्ष मी आपल्याला विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर चेअरमन सुनील पाचपोते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही सहर्ष असं स्वागत. काष्टी 11 संघाला मी सूचना देतोय की आपली प्लेईंग 11ची लिस्ट जमा करायची आहे. नाणेफेकीचा कौल काष्टी 11 एन्जॉय क्रिकेट क्लब काष्टी संघाने जिंकलाय त्यांनी आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे व प्लेईंग 11ची लिस्ट जमा करायची आहे. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा दैदिप्यमान सोळा लक्ष आहे 65 धावेंचं 5 षटकांमध्ये ते कशा प्रकारे पार केलं जाणार हे देखील आपल्याला पाहायचंय. रायबा 11 पहिलाच बॉल आपण पाहतोय तो मात्र अतिशय चांगल्या रीतीने आताळला स्वतः गोलंदाज चेंडूवरती येण्याचा प्रयत्न होता पण तिथे मीटरला चेंडू फील्ड केला एकच धाव येईल खातं देखील इथे उघडलं शून्याकडून एककडे प्रवास मात्र होत असताना पाहायला मिळतोय. अभी जो मात्र गोलंदाजी मार्ग होती सज्ज अभिचा हा बॉल स्लो रन होता जरूर पण अचूक टप्प्यावरती पडला किपरचा वेध घेणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय अतिशय चांगली गोलंदाजी. धापलकावरती आपण जाऊया एक ताप धापलकावरती आपण पाहतोय अभी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो अभी गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगली कामगिरी पाहतोय कॉन्ट्रॅक्टर 11 संघाच्या वतीनं त्याचा इथे टाकलेला बॉल जो मात्र मला वाटतं पायाचा वेध घेणारा आणि आणखीन एक हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. टपलकावरती आपण जातोय शरद आणि अमोल ही जोडी मात्रावरती स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतो अमोल जो मात्र
बॅटिंग घेतला आणि याचबरोबर हा चेंडू आपण पाहू शकताय जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संबंध दूरदूरपर्यंत नाही आहे. निर्धाव चेंडू चांगले संकेत नसतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. याचबरोबर आपण पाहतोय हा चेंडू मैदानावरती डॉट येत असताना पाहायला मिळतोय. 65 धावसंख्येच्या लक्ष्याचा संघ पाठलाग करतोय. त्यामध्ये एक धाव बनवली गेली धापलकावरती. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील. आणखीन एक चेंडू जो मात्र दिवून जाईल. मला वाटतं एक सिंगल धाव लेग पाईज असा इशारा येतोय. प्रेक्षकांसाठी सूचना आहे तुम्हाला. प्रेक्षक गॅलरी आपण 4 प्रेक्षक गॅलरी आहेत. जवळजवळ 4000 लोकांची बसायची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. आपण त्या ठिकाणी जाऊन बसायचंय. विनाकारण स्टेजवरती कुणीही गर्दी करू नका. आयोजकांच्या वतीने आपणाला सूचना आहे. सर्व प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. आयोजक कमिटीच्या वतीने आपणासाठी सूचना आली. आपण त्या जागेवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय आपण. विजय सर, म्हणजे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने किती मोठी चूक केली. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न अखेर थांबवला चेंडू जरूर, पण या चेंडूवरती पाहावं लागेल. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेला आहे. संचालक सर आताच्या धावा एक अपुरी धाव आहे. म्हणजे चार रन धापालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा धापालकावरती षटक क्रमांक या दरम्यान आपण पाहतोय. जे मात्र पहिलं संपलं गेलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धापालकावरती रन झाले 4. 65 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते रायपा 11. रायपा 11 होलवाडी संघ आपण पाहतोय. 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये आव्हान आहे आता 61 धावेंचं या सहकार मर्षी चषकामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी. तर अतिशय असं चांगलं असं कॅमेरा वर्क कॅमेरा आमच्या पवेलियनमधून प्रेक्षकांचे क्षणचित्र टिपत असताना अक्षरशः त्यांचं देखील विशेषतः आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. अतिशय चांगलं असं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक राहील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत. कुलदीप गोलंदाजी मार्कवरती. याचबरोबर हा चेंडू इनर एज घेतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत शरद आणि त्यांना इथे बीट केलं. कुलदीप पुंडेनं इम्प्रेस केलं. बॅटिंगच्या माध्यमातून देखील चांगली बॅटिंग केली. आता गोलंदाजच्या माध्यमातून देखील आपल्या नावाची छाप सोडत असताना पाहायला मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी. ओहो उंडे अतिशय चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. कुलदीप पुंडेची जबरदस्त कामगिरी. आणखीन एक चेंडू निर्धाव येत असताना आपण इथे पाहतोय. चांगली गोलंदाजी. लाईन सटीक वेग कमी आहे पण लाईन अतिशय चांगली पाहायला मिळते. यावेळेस अतिशय चांगला फिंगर रोल केले. ब्रेक केलं बॉलला. क्षेत्ररक्षण खराब. दोन पायांना चिरत चेंडू डीप एस टाकावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे येतो चौकार. राकेश भाऊ पासपोते यांचा खणखणीत चौकार. चौकार आता तो इथे संजीवनी प्राधान्य करणारा एक शरदच्या बॅटमधून एष्टा कव्हर रिझर्वरी चौकार आला. टीमची धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्ड होती. आता 8 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कुलदीपवरती थोडस आक्रमण जरूर चढवलं शरदच्या माध्यमातून. कुलदास तयार. याचबरोबर आणखीन एकदा एष्टा कव्हरला. बॉल जाईल सीमारेखेच्या बाहेर. वन ऑफ दी बाहुबली षटकार. या मिळतील 6 धावा आकाशाला गवसणी घालणारा चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचा सनसनीत षटकार. फलकाला थोडासा आकार जरूर दिला. संजीवने प्राधान्य करणारा चौकार ज्या वेळेस आला तिथे कॉन्फिडन्स वाढला. आणि आत्मविश्वास महत्वाचाच असतो क्रिकेटमध्ये. कुठल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट असतो तिथे आत्मविश्वास हा नक्कीच फार मोठा गुरु असतो. त्यामुळे आपण नेहमी सांगत असतो एक्सपिरियन्स इज गुड टीचर. त्या प्रकारचा आत्मविश्वास वाढला आणि हा षटकार येतोय. तर त्या प्रकारचा इशारा आमच्या पंच देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि याचबरोबर आणखीन एकदा मिड विकेटला हव्यता आहे बॉल आणि इथे कॅच ड्रॉप. एक धाव आली दुसरीचा प्रयत्न. दोन धावा येतील आणि दोन धावा संख्येच्या मध्ये 3 धापलक वाढेल. हा झेल महत्वाचा होता. तो झेल इथे धरतील दान केला फिल्डरनं. दोन धावा इथे आणि दोन धावा संख्येच्या माध्यमातून टीमची धावा संख्या 16 या अंकावरती. त्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय मिड विकेट दरम्यान.
शिर सागर आहेत आणि याचबरोबर इथे चेंडू अडवलाय चांगले क्षेत्ररक्षण पायाने थांबवण्याचा प्रयत्न 38 सलकरच्या आतमध्ये जरूर झाला शॉट मिडॉनला पण तो आता डीपवरती चेंडू येत असताना वेगाने क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती आलेत याचबरोबर आपण पाहू शकता दोन षटक मैदानावरती कंप्लीट झाले आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते शर अमोल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते टीमची धावसंख्या धावपलकावरती 17 धावा धावपलकावरती आपण पाहू शकता शरद आणि अमोल ही जोडी रायबा 11 या संघासाठी जी मात्र दोन हात करत असताना पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूने ठेकेदार 11 हा संघ आपण पाहतोय लढत आहे पाठलाग आहे 65 धावसंख्येच्या लक्ष्याचा 65 इज द टार्गेट आणि इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 17 धावा धावपलकावरती लावल्या गेल्यात येणारे 18 बॉल आहेत आणि या 18 बॉलमध्ये फार मोठा संघर्ष फार मोठी परिकष्टा करावी लागेल एकही विकेट नाही कदाचित हे आव्हान देखील गाठलं जाऊ शकतं कारण दोन विजयासाठी अजूनही 48 धावा 18 बॉल 48 स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण इथे पाहू शकता आता या ओव्हरमध्ये शरद स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूने अमोल कशा प्रकारची कामगिरी होईल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलेत सिरसागर जे मात्र गोलंदाजी मार्गवरती येत असताना पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होते हे देखील आपल्याला पाहायचं चांगल्याशी स्पर्धा जी मात्र ऑर्गनाईज करत असताना आमचे सर्व व्यवस्थापन कमिटी सहकार मर्षी चषकाची ही पाचवी रात्र संपन्न होत असताना पाहायला मिळते तर सिरसागरच्या हातामध्ये चेंडू सध्याच्या घडीला आपण पाहतो आहे टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचा हा आमचा सर्व क्रीडा रसिकच्या हाता वर्ग जो आपल्याला पाहायला मिळतोय सर्व गॅलरीमध्येच बसून ज्या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतो त्यामध्ये काही ज्येष्ठ मंडळी आहेत आणि त्यामध्ये आमचे काही तरुण मंडळी देखील आहेत यथोचित सामन्याचा आनंद घेत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या आयोजनाखाली स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते आदरणीय रमाकांत नाईक साहेब देखील व्यासपीठावरती आहेत त्यांचे सर्व सहकारी आपण त्यांना देखील मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता ही सर्वच मंडळी जी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण जाऊयात 17 चेंडू 48 रन विजयासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय इथे शरद आहेत स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज इथे टाकलेला बॉल अतिशय चांगला बॅटरला पीट केलं ओर पिच बॉल होता आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होतोय इथे पायाचा वापर नाहीये अवे टू बॉडी बॉल ठेवला आणि फलंदाज शरद इथे पीट होत असताना किपरच्या हातामध्ये बॉल आला शरदकडे क्षमता देखील आहे आणि एक जीवनदानानंतर तो अजूनही मैदानावरती दोन हात करत असताना पाहायला मिळतोय अभिचा बॉल आपण पाहतोय अभि जो मात्र गोलंदाजच्या माध्यमातून तर अभिची कामगिरी अतिशय चांगली पाहायला मिळते दोन चेंडू तब्बलचे सलगचे निर्धाव येत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मात्र आपण पाहतोय शरद एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने जरूर फलंदाजी करतोय आणि त्याच्यासाठी हा बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील पायाने चेंडू थांबवला जरूर थोडस पंपल जरूर जाणवलं आतामध्ये बॉल नव्हता आणि त्याचाच फायदा लगेचच उचलला दोन धावा येतील आणि दोन धावा संख्येच्या मदतीनं स्कोरबोर्ड होती आता रन झालेत 19 धावा ज्या धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा संख्येचा एक अपुरी धाव या ठिकाणी नक्कीच आमचे मुख्य पंच कळवत आहेत थँक्यू एक अपुरी धाव वन शॉट असं पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय मुख्य पंच आहेत अतिशय दक्ष अशी पंचांची कामगिरी तिची मात्र पार पाडत असताना आताची एकच धाव आणि संघाची धावसंख्या धापलकावरती 18 धावा ज्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत या रात्रीमध्ये देखील पंचांचं अतिशय चांगली कामगिरी मैदानावरती पार पाडत असताना या मॅचमध्ये याचबरोबर बॅकफुटला सरकून चेंडू हा वेध खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खाली विकेटचं होईल पतन आणखीन एक खतरा संघाची धावसंख्या धापलकावरती रन झालेत आता 18 संघ अडचणीमध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय पासष्ट धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ 14 बॉल 47 रन 47 रन 14 बॉल एका बाजूला रायबा 11 तर त्यांच्या विरोधात पाठलाग करत असं लढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ठेकेदार 11 हा संघ त्या संघानंच मजबूत बॅटिंग केली मजबूत धावसंख्या उभी केली आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी आता संकटामध्ये पाहायला मिळतोय रायबा 11 होलवाडी संघ
गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती परत एकदा अपीचा हा बॉल अतिशय चांगला वेग फन्नाट आणि याचबरोबर मुख्य स्क्वेअरले पंचांकडे अपील देखील होत असताना पाहायला मिळते. इथे चेंडू डॉट येत असताना आपण पाहू शकता निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आहे आणि अतिशय चांगला काष्टी करंडक कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय साठेनानांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यक्तुती बॉलर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचतायत. एक धावाली दुसरीचा प्रयत्न चालवला जरूर आणि याचबरोबर पंचांकडे अपील आणि आज होईल इथे धाबाद विकेटचं पतन. धावांच्या स्वरूपात आलेली ही विकेट. तर आता तीन षटकं कंप्लीट झाली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दोन कड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावाच्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आणि रायपा 11 होलवाडी संघ आता अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं ठेकेदार 11 संघाचं वर्चस्व या मॅचवरती राहिलं. गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज तो मात्र येत असताना पाहायला मिळतोय. नवीन गेलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. दीपक जो मात्र नवीन गेलेला फलंदाज तो कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील आपल्याला पाहायचं. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये रन आवश्यकता आहे रायबा 11 होलवाडी संघाला विजयासाठी 46 रनची. वैभव गोलंदाजी मार्गवरती तर सपोर्टच्या दिशेने आपण पाहू शकताय. स्ट्रायकिंग एंडला दीपक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौरभ ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय जो मात्र यष्ट्यांच्या मागे निसटला. एक धाव मिळवण्याचा प्रयत्न एका धावेने काम बनणार नाहीये कारण समोरच्या संघावरती एका धावीने कुठलाही असर पडणार नाही. 11 चेंडू आणि आता समीकरण आपण जर या मॅचचं पाहिलं या सामन्याचं समीकरण आपण पाहू शकताय. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता 45 रनची रायबा 11 होलवाडी संघासाठी ही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. तिथे संघ थोडासा दबावात आपण जरूर पाहतो. दडपण देखील वाढलं कारण काही निर्धाव चेंडू आपण पाहिलेत कोणतंच तयार. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय पंचाचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त अवंतर एक धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येनं स्कोरबोर्डवरती भर पडेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती 21 धावाच्या स्कोरबोर्डवरती 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 44 रनची 11 बॉलमध्ये आवश्यकता. याचबरोबर इथे टाकलेला बॉल आपण पाहू शकताय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी लाईन देखील अतिशय अचूक होती आणि हा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. तर गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज परत येत असत. आणखीन एकदा चेंडू थोडासा खाली राहतोय. प्लास स्लिपचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. तिथे एक धाव जरूर आली पण मला वाटतं मुख्य पंचाचा इशारा बाई रूपात आलेली सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावरती रन झालेत 22 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. 22 धावा धावपलकावरती 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः संघ फार मोठ्या दबावात आणि फार मोठ्या संकटांना सामोरा जात असताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या बाजूला सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. याचबरोबर टॅप केलाय बॉल कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. स्ट्राईक देखील इथे रोटेट झाली. एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न चालवला अजून देखील धडपड जी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते दीपक जो मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतो विकेटचं पतन.
बाजूला झुकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती याचबरोबर आखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. किपर आलेत बोल बॉलवरती, एकच धाव मिळवली आणि एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा स्कोरबोर्डवरती भर पडत असताना टीमची धावसंख्या धापलकावरती झाली आहे 24 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. आता या षटकाचा हा शेवटचा चेंडू. उमेश जो मात्र स्ट्रायकिंग एंड स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. रायपाई 11 संघ आता बराचसा अडचणीमध्ये येऊन पोहोचलाय. ऑब्जेक्टचा पूर्ण करणारे 7 चेंडू, या 7 चेंडू आणि 41 धावींची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती परत एकदा उजव्या तर ओर द विकेट, याचबरोबर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे पंचांचा इशारा, हा नो बॉल, नो बॉल. एक अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते, अतिरिक्त एक धाव आली. संघाची धावसंख्या धावपलकावरती 25 रन, स्कोरबोर्डवरती रन झालेत 25. नेक्स्ट बॉलवरती संधी आहे. आता फ्री हिट अशा प्रकारची कामगिरी इथे केली जाते हे देखील आपल्याला पाहायचंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण लाभलं गेलं आणि याचमुळेच की काय पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. थोडंसं वेळेकडे देखील लक्ष देत चला, गेम थोडंसं स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. तर धापलकावरती धावसंख्या आहे 25 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ दैदिप्यमान 16 इथे आपण पाहत असतो. प्रीट बॉल आणि याचबरोबर पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील. 2 टप्पे घेत चेंडू फील्ड केलाय शॉर्ट फाईन लेगमध्ये, तिथे चेंडूला थांबवलं. आणि याचबरोबर आपण पाहतोय 4 षटकं देखील कम्प्लीट झाली. रायबाई 11 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या धापलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्यात 39 धावा. शेवटचं षटक आता मैदानावरती आपण जातोय. शेवटच्या षटकामध्ये दीपक स्ट्रायकिंग एंडला 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात. उमेश तो मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक आपण पाहतोय. तर शेवटचे 6 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी. कोणतं तयार, याच बरोबर हा चेंडू आपण पाहतोय जो मात्र बॅटवरती न येता स्टँड निसटला गेला. ते एक सिंगल जरूर मिळवली. याचबरोबर पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत आलाय. हा नो बॉल, त्यावरती आलेली एक सिंगल. बोलतोस तयार आणि इथे टाकलेला बॉल त्याला पाठवलं मिड विकेट सी मारेकेच्या बाहेर. नेत्र दीपक षटका. बॅट मधून अतिशय चांगला फटका. 5 चेंडू 31 धावा विजयासाठी आवश्यक. याचबरोबर हा चेंडू जो मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते, एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धापलकावरती पुढे जाऊन पोहोचेल. आता रन झाले स्कोरबोर्डवरती 35, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 30 धावींची आवश्यकता. रायबाई 11 होलवाडी टीमला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती परत एकदा आणि याचबरोबर चेंडू बिगिट देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे होईल विकेटचं पतन. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला
दीपक आहेत मैत्रावरती, निखिल मैत्रावरती इन होत असताना पाहिले मिळतात. संघाची धाव संख्या स्कोरबोर्ड होती आता जर आपण पाहिली तर 34-35 धावा धापालकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नितीन जे मात्र सज्ज होत असताना पाहिले मिळतात टीम होलवाडी संघाच्या वतीनं, रायबाई 11 होलवाडी या संघाच्या वतीनं. आणि याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय परत एकदा जो मात्र बॅटची कडा घेत असताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. फलंदाज बाद विकेट नवीन आलेला फलंदाज, फलंदाज सीट विकेट विकेट होत असताना पाहत होतोय. आणि याचबरोबर आपण पाहतोय तर आता नवीन आलेला फलंदाज मैत्रावरती गणेश जो स्ट्रायकिंग इनला फलंदाजचा यार गोलंदाजी मार्गवरती. क्षीरसागर जो मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे. याचबरोबर चेंडू कव्हरमध्ये केला आहे. डीपवरती चिर क्षेत्रक्षक आहे या फटक्यासाठी, या स्ट्रोकसाठी क्षेत्रक्षक जरूर सजवला. तिथे चांगलं क्षेत्रक्षण होत असताना पाहायला मिळतं. परत एक सिंगल धाव आली आणि या सिंगल नंतर आता टीमची धाव संख्या स्कोरबोर्ड होती रन झालेत 36. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धाव रायबाई 11 होलवाडी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. 5 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ. होलवाड टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय आणि इथे ठेकेदार 11 संघानं फार मोठा विजय प्रस्थापित केला या सामन्यामध्ये. ठेकेदार 11 संघानं, कॉंग्रॅच्युलेशन टीम ठेकेदार 11, हडलक टीम रायबाई 11 होलवाडी.